कुणावरही सूडबुद्धीनं कारवाई केली जाणार नाही. आव्हाडांवरील गुन्ह्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांविरोधातील गुन्ह्याप्रकरणी पोलीस नियमानुसार चौकशी करून कारवाई करतील, केलं स्पष्ट. आव्हाडांविरोधातला गुन्हा हे एक षडयंत्र, अजित पवारांचा आरोप. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका. सोलापूरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिकांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचा बोलबाला. आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर. आगामी निवडणुकांची तयारी सुरू करण्याचे आदेश. मध्यावधी निवडणुका जानेवारीत लागणार. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिले निर्देश. मराठी शाळांच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला बोल. ठाकरेंच्या कारभारामुळे मुंबईतल्या मराठी शाळांना टाळं लागल्याचा आरोप. परळमधील शिरोडकर शाळेत आयोजित बालदिन उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. बच्चे कंपनीच्या प्रश्नांना दिली उत्तरं. आणि पालघरच्या तरुणीची दिल्लीत प्रियकराकडून निर्घृण हत्या. हत्या करून तरुणीच्या मृतदेहाचे फेकले तुकडे. हत्या करणारा तरुण अटकेत.